नमस्कार, मी जयदीप पाटील, जळगाव येथे नोबेल फाउंडेशन या संस्थेचा संचालक आहे। आज या YouTube व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याशी 11वीच्या प्रवेशाबद्दल बोलणार आहे। 10वीची परीक्षा ही पूर्ण न होता संपली, भूगोलाचा पेपर झाला नाही आणि तसंच कोरोनाच्या या संकटामुळे मुलांना घरामध्ये बंद व्हावं लागलं। या मुलांनी किती स्वप्न रंगवली असतील की 10वीची सुट्टी आपण अशी एन्जॉय करू तशी एन्जॉय करू, मात्र कोरोनामुळे सर्वच बारगडलं। असो, या संकटातून आपण बाहेर पडणारच आहोत, मात्र इथून पुढच्या आयुष्याकडे विद्यार्थी आणि पालकांनी बघितलं पाहिजे। आज आयसीई बोर्डाचा निकाल जाहीर झाला, लवकरच स्टेट बोर्ड आणि सीबीएसई या दोन्ही बोर्डांचा निकाल जाहीर होईल आणि 11वीची प्रवेश प्रक्रिया ही सुद्धा सुरू होईल। पुणे मुंबई सारख्या शहरांमध्ये 11वीची प्रवेश प्रक्रिया प्रोविजनल स्वरूपात सुरू देखील झालेली आहे। मित्रहो, 10वी पास झाल्यानंतर मुख्यतः विद्यार्थ्यांपुढे चार पर्याय उपलब्ध असतात। पहिला पर्याय तो म्हणजे 10वी नंतर 11वी मध्ये प्रवेश न घेता डिप्लोमाला ऍडमिशन घ्यावी, इंजिनिअरिंग डिप्लोमा। डिप्लोमा नंतर 3 वर्ष डिप्लोमा करायचा आणि त्यानंतर इंजिनिअरिंग करायची। ज्या विद्यार्थ्यांचा शुद्ध हेतू हा इंजिनिअरिंग आहे, ज्यांना माहिती आहे की आपण या देशासाठी एक चांगला इंजिनियर बनू शकतो, त्यांनी हा मार्ग निवडणं केव्हाही चांगलं असतं। दुसरा पर्याय तो म्हणजे 11वीला ऍडमिशन घेणं। 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर 3 पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध असतात, तो म्हणजे 11वी आर्ट्स, 11वी कॉमर्स आणि तिसरा 11वी सायन्स। असे 3 पर्याय आणि 1 डिप्लोमा पर्याय असे 4 पर्याय विद्यार्थ्यांसमोर सध्या उपलब्ध आहेत। मित्रांनो, 11वी आर्ट्स कुणी करावं, 11वी कॉमर्स कुणी करावं याच्याबद्दल मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलेन। आजचा आपला विषय आहे की 11वी सायन्सची ऍडमिशन आणि 11वी सायन्सच्या अभ्यासासोबत पुढील करिअरची दिशा। मित्रांनो, 11वी सायन्स मोस्टली महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागात किंवा शहरी भागातही असा समज असतो की ज्या विद्यार्थ्यांना चांगले गुण 10वीमध्ये मिळालेले आहेत त्या विद्यार्थ्यांनी सायन्सला ऍडमिशन घ्यावी आणि ज्यांना कमी गुण मिळालेले आहेत त्यांनी आर्ट्स किंवा कॉमर्स निवडावं। मित्रांनो, 10वीच्या गुणांचा खरं तर 12वी सायन्स 11वी सायन्स याच्याशी कोणताही संबंध नसतो। तुम्ही 11वी सायन्स 12वी सायन्स या 2 वर्षांमध्ये कसा अभ्यास करतात याच्यावर खरं तर पुढचं भवितव्य हे अवलंबून असतं। 11वी सायन्सला गेल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात महत्त्वाचे 4 विषय असतात। त्यातला पहिला फिजिक्स, दुसरा केमिस्ट्री, तिसरा मॅथमॅटिक्स आणि चौथा बायोलॉजी। यासोबत 2 विषय, एक म्हणजे इंग्रजी जो की कंपल्सरी असतो आणि 1 विषय जो असतो तो विद्यार्थ्यांना एक कोणती तरी भाषा निवडावी लागते। मराठी, इंग्रजी कंपल्सरी आहे, मराठी, हिंदी आणि संस्कृत या 3 भाषांपैकी 1 भाषा विद्यार्थ्यांना निवडावी लागते। असं 6 विषय हे विद्यार्थ्यांसाठी असतात। आता ए ग्रुप कोणाला म्हणायचं, तर मित्र हो, इंजिनिअरिंग साठी ए ग्रुप आवश्यक असतो। ए ग्रुप आहे की बी ग्रुप आहे हा कॉमन प्रश्न 11वीमध्ये विद्यार्थ्यांना विचारला जाईल। तर मित्रांनो, ज्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स या 3 विषयासह 11वी 12वीची तयारी करायची आहे, बायोलॉजी हा विषय घ्यायचा नाही, त्यांच्यासाठी असतो ए ग्रुप। असे विद्यार्थी बायोलॉजी हा विषय 11वीमध्ये निवडत नाहीत। या विद्यार्थ्यांसाठी विषय असतात इंग्रजी कंपल्सरी, कोणती तरी 1 भाषा, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि 1 विषय एकतर भूगोल, कम्प्युटर सायन्स किंवा IT असा विद्यार्थ्यांना निवडावा लागतो। बी ग्रुप कोणाला म्हणावं, तर मित्र हो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी जो मेडिकलचा ग्रुप असतो याला बी ग्रुप असं म्हणतात। ज्या विद्यार्थ्यांचा बी ग्रुप असतो त्यांच्यासमोर विषय असतात इंग्रजी कंपल्सरी, 1 भाषा मराठी, हिंदी किंवा संस्कृत, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि यासोबत 1 विषय तो म्हणजे भूगोल किंवा कम्प्युटर सायन्स किंवा IT
किंवा इतर कॉलेजेसमध्ये अजूनही ऑप्शन असतात. ए ग्रुप आणि बी ग्रुप दोन्ही ग्रुप असून सुद्धा तुम्ही तयारी करू शकतात. बरेचसे विद्यार्थी हे दोन्ही ग्रुप ठेवण्यासाठी प्राधान्य देतात. त्याचं कारण असं आहे, तुमचा ए ग्रुप असेल तर तुम्हाला बायोलॉजी या विषयावर अवलंबून असणारे जे करिअर्स आहेत त्या करिअर्सला प्रवेश मिळत नाही. जसं की मेडिकल, नर्सिंग, फार्मसी, ॲग्रिकल्चर या करिअर्सकडे ए ग्रुपचे विद्यार्थी जाऊ शकत नाहीत. यांना इंजिनिअरिंग किंवा बीटेक यासारख्या कोर्सेसला ॲडमिशन मिळत असते. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी हे चार विषय 11वीमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन असतात. 11वी आणि 12वी हे 2 वर्षाचं शिक्षण झाल्यानंतर करिअरसाठी विद्यार्थ्यांना पुढे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा देणं हे बंधनकारक असतं. मित्र हो, MHT, CET ही परीक्षा 12वीनंतर महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी देणं बंधनकारक असतं. ज्यांना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे आहे, ज्यांना फार्मसीला ॲडमिशन घ्यायची आहे, ज्यांना BSc ॲग्रीला ॲडमिशन घ्यायची आहे, ह्या विद्यार्थ्यांसाठी MHT CET ही परीक्षा कंपल्सरी आहे. फक्त 12वीच्या गुणांवर तुम्ही इंजिनिअरिंग, फार्मसी किंवा ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेऊ शकत नाहीत. ज्या विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं आहे त्या विद्यार्थ्यांना पूर्ण भारतासाठी लागू असलेली NEET अर्थातच NEET ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा NCERT सिलॅबसवर बेस असते. 11वी आणि 12वीचा संपूर्ण अभ्यासक्रम या परीक्षेसाठी असतो आणि ह्या परीक्षेद्वारा तुम्हाला भारतातल्या चांगल्या मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळू शकते. तिसरी परीक्षा ती म्हणजे JEE. ही परीक्षा भारतामध्ये असणाऱ्या IIT प्रवेशासाठी असते. ह्या परीक्षेला संपूर्ण भारतातून मुलं मोठ्या प्रमाणात बसतात. या परीक्षेला ए ग्रुप असतो अर्थात फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स. NEET या परीक्षेला मात्र बी ग्रुप असतो, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. मित्र हो, तुम्ही डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, फार्मासिस्ट व्हा, कुठल्याही क्षेत्रामध्ये जा, मात्र 12वीनंतर प्रवेश परीक्षा देणं हे नक्की आहे. म्हणून 11वीला प्रवेश घेताना सर्वात आधी तुम्ही नेमकं कोणत्या क्षेत्रात प्रवेश घेणार आहात हे नक्की करा. तुमचं स्वप्न हे जर निश्चित असेल, तुमचं ध्येय जर निश्चित असेल, तर तुम्ही 11वीपासून चांगली तयारी करू शकता. अधांतरी राहू नका, स्वतःचं ध्येय निवडा आणि 11वीचे विषय सिलेक्ट करा. 11वीची ॲडमिशन घेताना सर्व पालक आणि विद्यार्थ्यांनी ही काळजी घ्या, तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये इंटरेस्टेड आहात त्याच क्षेत्राचे विषय निवडले तर तुमचा अभ्यासाचा फोकस हा चांगला राहू शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याशी संवाद साधेल, तो अर्थातच JEE आणि NEET या परीक्षांबद्दल. तोपर्यंत धन्यवाद. नक्की आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड डे.